tema. Friday! आपल्याला लाभलेला सह्याद्री म्हणजे अगणित गड किल्ले सुळके घाटवाटा। ह्याच सह्याद्रीमध्ये प्रस्तारोहणासाठी अवघड असलेले सुळके व घाटवाटांची भटकंती करणे म्हणजे एक दिव्यच। तर आज आपण अशाच एका अवघड व चित्तथरारक अनुभवाची प्रचिती देणाऱ्या वानरलिंगी सुळका व त्याच्यासमोर असलेल्या जीवधन किल्ल्याची चढाई ह्यांच्यामध्ये असलेल्या दरीतून व्हॅली क्रॉसिंगचा अद्वितीय अनुभव अनुभवणार आहोत। तर 450 फुटाची उंची असलेला वानरलिंगी सुळका आपण रॅपलिंग करणार आहोत। तर चला हा चित्तथरारक अनुभव आपल्या गाठीशी ठेवून वानरलिंगी व जीवधन किल्ल्याच्या ट्रॅकला सुरुवात करूया। जय शिवराय। मित्रांनो, मी अजित पाटील आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या सुकून यात्रा या मराठमोळ्या युट्यूब वाहिनीवरती। आजच्या भागामध्ये जीवधन किल्ला व त्याच्या समोर असलेल्या वानरलिंगी पिनॅकल ह्यांच्यामध्ये असलेल्या दरीला व्हॅली क्रॉसिंग करून आपण 450 फुटाची रॅपलिंग करणार आहोत। तर हा अनुभव अनुभवण्यासाठी आज आपण जुन्नर तालुक्यातील घाटघर व त्याच्या बाजूला असलेल्या नाणेघाट ह्या गावाजवळ येऊन पोहोचलो आहोत। येथे आल्यानंतर नाणेघाटाच्या समोर असलेल्या पठारावरून एक मार्ग हा जीवधन किल्ल्याकडे जातो। तर चला आजचा प्रवास जीवधन किल्ला व वानरलिंगी पिनॅकल ह्यांच्यामध्ये असलेल्या व्हॅलीचा चित्तथरारक अनुभव अनुभवूया। मित्रांनो, आता हे आपण पाठीमागे बघू शकता, हे पूर्ण पठार आहे। हा प्लॅटू पार केला की बघू शकता ही टेकडी लागते, ती टेकडी पार करून आपल्याला आणखीन एक प्लॅटू आहे, त्या प्लॅटूवर जायचं आणि त्याच्यानंतर मग जगमाचा पॅच लागेल, तो पॅच कव्हर करून आपल्याला पुढे जायचं आहे। छान अंगाला झुंबणारा वारा आहे। तर ह्या पहाटेच्या वातावरणामध्ये आपण ट्रॅकला सुरुवात करू। आज काहीतरी एक वेगळा अनुभव घ्यायचा आहे की वानरलिंगी सुळका आणि जीवधन फोर्ट ह्यांच्यामध्ये असलेली दरी आणि 100 ते 200 फूट जीप लायनिंग आहे, तर ती एक करण्याचा एक थरार, हा वेगळा थरार आपल्याला अनुभवायचा आहे। आणि मित्रांनो, आता ह्या जंगलातून आपल्याला एंट्री करायची आहे आणि इथं आल्यानंतर हा पूर्ण दिसतोय, हा जीवधन फोर्ट आहे। शेवटला जो सुळका आहे पिनॅकल आहे, त्या पिनॅकलला आपल्याला आणि जीवधन किल्ल्याचा जो शेवटचा टोक आहे तिथं झुंडा दिसतो बघा, तिथून त्या पिनॅकलपर्यंत तो जीप लायनिंगचा पॅच आहे, ती जीप लायनिंग करायची आपल्याला आणि त्याच्या मधली जी दरी आहे त्या दरीचा थरार अनुभवायचा आहे। तर चला आज तुम्ही सुरुवातीचा रस्ता हा चारही बाजूने जी बांबूची झाडं आहेत ह्याच्यामधून जाणारा मार्ग आहे, तो पार करून आपल्याला पुढे जायचं आहे। आणि टेक्निकल ट्रॅक असल्यामुळे हे पूर्ण सेफ्टी इक्विपमेंट आपल्याला कॅरी करावे लागतात। मित्रांनो, आतापर्यंत ट्रॅक बघू शकता, पाठीमागून ते चालत येत आहेत। तर एका साईडने जंगल आणि दुसऱ्या साईडने ही एक झाड आहेत ती बघू शकतो, ह्यांच्या बाजूबाजूने आपल्या जंगलाच्या बाजूबाजूने मार्गाकडे पुढे जावे लागते। मित्रांनो, त्या रस्त्यापासून थोडे बाजू आलो की पाठीमागे तुम्हाला ही रॅलिंग दिसते बघ, ही जी रॅलिंग आहे ही पूर्ण रिव्हर्स वॉटरफॉलचं पॅच आहे, हा इथून ते स्टार्टपर्यंत तिथपर्यंत। तर पावसाळ्यामध्ये इथं रिव्हर्स वॉटरफॉलचा आनंद आपण घेऊ शकतो। गडावरचं येणारं पाणी हे पूर्ण ह्याच मार्गाने येऊ, जिथं आपण रिव्हर्स वॉटरफॉल बघितला तिथून खालती पडते, तर खालची दरी आहे ती खूप खोल आहे। इकडनं आत्ता आपली पुन्हा जंगलामध्ये एंट्री झालेली आहे इकडनं। आता इथं आल्यानंतर एक हा दगड आहे, त्याच्यामध्ये खळग आहे, तिथूनच आपल्याला ट्रॅकची ही जंगल ट्रॅक स्टार्ट करावी लागते। तर इथून हा जो मार्ग आहे हा थोडा खडतर आहे, रस्त्यामध्ये बरीचशी झाडाची मुळं आहेत, तुम्ही बघू शकता कासाची जी मुळं आहेत ती बाहेर आलेली आहेत,
त्याच्यामुळे इथून जाताना जा सांभाव आणि जंगल जास्त असल्यामुळे दोन्ही साईडने खूप उंच उंच वाढलेली झाड आहेत. हा जंगलाचा 20 ते 25 मिनिटाचा अवघड ट्रॅक असून येथून पूर्ण सावधगिरीने ट्रॅक करावा लागतो, कारण आजूबाजूची उंच उंच झाडे लहान मोठ्या दगडांची अवघड पायवाट, तसेच जंगल घनदाट असल्याने जंगली प्राणी व सापांचे अस्तित्व आपल्याला येथे जाणवते. तर पावसाळ्यात येत असल्यास हाच जंगलाचा ट्रॅक आणखी अवघड व जिकरीचा होऊन बसतो. मित्रांनो, हा पॅच बघू शकतो, आता दुसरा पॅच आहे, ही चढाई खडी आहे, बघू शकता इकडनं पूर्ण सर्व चढायचं, आणि हा जो पॅच आहे हा 10 ते 15 मिनिटाचा, परंतु खूप थकवा देणार आहे. ही जंगल ट्रॅक केल्यानंतर पुढे आपल्याला कातळ पायरी मार्ग लागतो व तेथून पुढे गडावर जाण्यासाठी लागणारा पायरी जिन्यांचा मार्ग काही प्रमाणात उद्ध्वस्त झालेला असला तरी अनेक पायऱ्या आजही सुस्थितीमध्ये दिसतात. त्याच निमुळच्या दरीतून गडाचे सुंदर गोमुखी प्रवेशद्वाराचे वास्तुशिल्प आपल्याला बघावयास मिळते व येथून आपला गडावर प्रवेश होतो. मित्रांनो, आता आपण बघू शकता हा आहे जुजन फोर्ट आणि त्याच्या बाजूला आहे हा वानरलिंगी पिनाक. तर तिथे आता रोप टाकलेली दिसत बघा, वरतून आपलं झिपलायनिंग करायचं आणि तिकडनं रॅपलिंग करायची. झिपलायनिंगचा पॅच आहे हा 280 फुटाचा आहे आणि रॅपलिंगचा 450 फुट. तर इथं आल्यानंतर आपल्याला ह्या जुजन फोर्टच्या ज्या कासळामध्ये कोरीव पायऱ्या आहेत त्या लागतात आणि इथून आपला हा पूर्ण पॅच आहे हा कोरीव पायऱ्यांचाच आहे, तर तो आपल्याला पार करून पुढे जायचं. तर ह्या पायऱ्या चढून आपल्याला वरती चालायचं आणि इथं आल्यानंतर जो खालचा व्ह्यू आहे तो बघू शकता एक नंबर. हा इथे खालती या जंगलाच्या बाजूला आहे हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे, त्याच्यानंतर तो एक पॅच निघतो जो बाहेर निघतो थोडा, तर तिकडनं जो हा व्ह्यू दिसतो हा पाठीमागचा हा एकदम सुंदर व्ह्यू दिसतो तिकडनं बघता येतो आपल्याला, कारण की तो पूर्ण कातळकडा आहे आणि सरळकडा आहे. पुढे दिसतोय तो नानाचा अंगठा आणि त्याच्या बाजूला आहे नाणेघाट आणि हा नाणेघाटाचा परिसर जो आहे पूर्ण प्लॅटू तो प्लॅटू आणि हा जुजन फोर्टच्या बाजूला असलेला जंगलाचा पट्टा. तर आता ह्याच ट्रॅकने आपण वर चढत जाऊया. ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या खूप उंच असल्यामुळे थकवणार आहेत. मित्रांनो, हा जो थ्रिल होता जो पायऱ्या चढण्याचा तो आता रॅलिंग लावल्यामुळे पूर्णपणे संपलेला आहे आणि आता सेफ ट्रॅक व्हावी म्हणून ह्या रॅलिंगचा आपण वापर करू शकतो आणि इथं आता सहज कुणीही चढू शकतो, कारण की आता ह्या जी ही रॅलिंग जी आहे ही 1 ते 2 महिने अगोदर बसवलेली आहे. ज्याच्या अगोदर पूर्वी आलेलो आम्ही 4 महिने अगोदर तेव्हा ही रॅलिंग नव्हती, तर ह्या रॅलिंगचा आता खूप सपोर्ट होतो आणि आपण अच्छा ट्रॅक करण्यासाठी किंवा वरती चढण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. आता सूर्यप्रकाश हा खालती लागलाय पडायला, त्याच्यामुळे दिसताना हा जो व्ह्यू आहे हा खूप सुंदर व्ह्यू दिसतो. मित्रांनो, इथून चालत असताना जरी पायऱ्या दिसत नसल्या आपल्याला तरी हा जो कातळ आहे हा पूर्णपणे कोरीव आहे, कोरलेला आहे, त्याची जी कोरणी आहे ती आपल्याला वरपर्यंत दिसते, तर ह्याच्या खालची पूर्वी पायऱ्या असाव्यात, परंतु आता काही काळांतराने त्यांची जीत झाली असावी किंवा त्या तोडण्यात आल्या असाव्या किंवा वरून पडणारा दगड किंवा माती ह्यांच्यामध्ये गाडल्या गेल्या असाव्यात, तर स्टार्ट टू एंड अशा पायऱ्या असाव्यात, परंतु आता काळाच्या ओघामध्ये त्या नष्ट झालेल्या आहेत. अरे इसको तो एकदम सिंपल बना दिया रे, वही बोल रहा हूँ ना, क्लिक करके सिंपल बनाया ना कि बारिश में भी बिंदास कितना भी वॉटरफॉल हो कोई भी चला जाएगा. हा जो पैच होता हा पहिले जो खूप अवघड होता, तर पावसाळ्यामध्ये येणारा फिल्टर इकडनं चढणं खूप अवघड होतं, कारण की इथून वरतून पाण्याचा फ्लो असतो आणि तो फ्लो कट करून आपल्याला त्या वरती स्टेअर्स आहेत त्यापक आपल्याला वर चढायचे असते, परंतु आपण तो जास्त फ्लो असला तर इकडनं चढू शकत नाही, कारण की इथून बघितलं तर ही जी खालची आहे खालची पूर्ण दरी आहे, त्याच्यामुळं त्यावेळेस आपण पावसाळ्यामध्ये इथून जास्त रिस्क घेऊ शकत नव्हतो, परंतु आता रॅलिंग बांधल्यामुळे पूर्णपणे इझी करून टाकलेला आहे आणि जो वरचा पॅच आहे तो सुद्धा आता इझी झालेला आहे. मित्रांनो, हे आहेत मंथनगावड. आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती व ह्या व्हिडिओमध्ये बघितलेले सर्व ड्रोन शॉट ह्याचे सर्व श्रेय मंथन दादाला जाते. तरी ह्यासारख्या ड्रोन शॉटचा आनंद घेण्यासाठी व सह्याद्रीचे वेगळे व विशाल रूप अनुभवण्यासाठी त्यांच्या इन्स्टा अकाउंटला अवश्य भेट द्या.
थँक्स म्हणतो. मित्रांनो हा स्टेप जो होता, ह्या स्टेपमध्ये पावसाळ्यामध्ये पूर्ण वॉटरफॉल असतो, त्याच्यामुळे इथून चढणं मुश्किल होतं. आणि गेल्या वेळेस आम्ही इथं आलेलो तेव्हा पाऊस होता, त्याच्यामुळे थोडा हा जो दगड आहे हा पूर्णपणे स्लिपरी होता. आणि इथं बघू शकतो ह्या स्टेअर्स आहेत, ह्या स्टेअर्स तर आपल्याला वर जाते. इथं आपण पुढे चढलो की इथं दोन ठिकाणी स्टेअर्स आहेत, ह्या इथल्या स्टेअर्स आहेत आणि ह्या ज्या स्टेअर्स आहेत त्या पूर्णपणे तुटलेल्या, म्हणजे इथून चढताना पण पूर्वी दोन मार्ग असावे, त्याच्यातला हा एक मार्ग आहे. आता आपण इकडनं चढतोय बघा, हा मार्ग आहे, त्याच्यात ह्या मध्ये सुद्धा स्टेअर्सचे पोर्शन दिसत आहेत आपल्याला. आणि इथून बघा तर ह्या साईडला सुद्धा कोरीव काम आहे, तर ह्या गडाचं 2 ते 3 वेळेस काम केलं गेलं असावं ह्याचा अंदाज आपण इथून बांधू शकतो. हे खूप रिस्की आहे, परंतु आता अँगल असल्यामुळे, ग्रील असल्यामुळे खूप छान झालंय. मित्रांनो इथं आल्यानंतर ही आपल्याला तटबंदी दिसते, ही समोर बघू शकतो, ही जी आहे ही तटबंदी आहे, ही महादेवाची तटबंदी आहे. परंतु इथं आल्याशिवाय आपल्याला अजून सुद्धा माहिती नाही पडणार की इथं कुठेतरी महादरवाजा आहे असं. तर ही जी खासियत होती ही पूर्वीच्या वेळेची खासियत होती की गोमुखी दरवाजा बनवायचा आणि आपल्या दरवाजा जवळ आल्याशिवाय दरवाजा दिसणार नाही, ह्या त्याच्या दरवाजाची रचना होती. ते बघू शकता हा जो आहे समोर दिसतो हा बुरुज आहे आणि त्याच्यामधून जो कातळ कोरलेला आहे तिथून एंट्रन्स आहे. आणि हा आपल्याला खालचा व्ह्यू आहे. हा जो पॅच होता हा पहिल्यांदा खूप अवघड होता आणि फील होता, पावसाळ्यामध्ये इथून तर येणं खूप अवघड होतं, परंतु आता पूर्णपणे सिम्पल आणि सोपं केलं आहे. आणि ही जी रॅलिंग बनवते त्याच्यामुळे आता खूप सोपं आणि सिम्पल झालं. या उद्ध्वस्त केलेल्या पायरी मार्गाने आपण गडाच्या पहिल्या महादरवाजाजवळ येऊन पोहोचतो. हा आहे गडाचा कल्याण दरवाजा. प्रवेशद्वाराचं विशाल रूप लक्षात घेता 40 ते 50 फुटाची कातळ कोरून तयार केलेलं हे प्रवेशद्वार आहे. तर येथून हा दिसणारा समोर पायरी मार्ग इंग्रजांनी 1818 नंतर गड ताब्यात घेतल्यानंतर पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. ह्या महादराच्या बाजूने हा जाणारा सरळ मार्ग आहे हा पकडला, हा आपण इकडनं जातो वानरंगी सुळक्याकडे. आणि इथूनच ह्या महादराच्या वरतून आपण तिकडनं पुढे गेलो वरती, की वरती तिकडे धान्य कोठार आहे, त्याच्यानंतर जिवाई मातेचं मंदिर आहे आणि पाण्याची कुंड आहेत. तर जो मेन बाले किल्ला होता तो इकडनं वरती आहे, परंतु आपण पूर्ण फिरून जाण्यापेक्षा इकडनं सरळ गेलो की हा मार्ग जातोय वानरलिंगी पिनाकलकडे. तर आजचा ट्रॅक हा आपला वानरलिंगी पिनाकल आणि जुजन फोर्ट ह्यांच्यामध्ये झिपलाईनिंग करायचं आहे. हा बघू शकता हा पूर्ण गड आहे, हा गड फिरण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो. तर ह्या गडाचा पूर्ण व्हिडिओ आणि इतिहास मी आपल्या ब्लॉगमध्ये आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो आणि आय बटनला सुद्धा ती लिंक असेल. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ अवश्य बघा. मित्रांनो इथं बघू शकता हा झिपलाईनचा पूर्ण सेटअप लावलेला आहे. हा एक रूप आहे ऑरेंज कलरचा आणि त्याच्या बाजूचा हा ग्रीन ब्ल्यू कलरचा, हे 2 रूप आहे, ह्यांना आपल्याला झिपलाईनिंग करायचे. तर मित्रांनो आता आपण जीवधनगडाच्या पश्चिम कड्याजवळ येऊन पोहोचतो. येथूनच समोर दिसणारा वानरलिंगी सुळका व त्यावरती सेटअप केलेला व्हॅली क्रॉसिंगचा सेट बघूनच मनामध्ये धडधड निर्माण व्हायला लागते. त्यासारखे इव्हेंट करत असताना टेक्निकल क्लाइंबिंगचे ज्ञान अवगत असणे व त्याबरोबर एक प्रशिक्षित ग्रुप असणे आवश्यक आहे. त्यामुळे येथून वेळे धाडस करत हा इव्हेंट करणे जिकरीचे व प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे आज आपण महाराष्ट्र रेंजर्स ह्या ग्रुप बरोबर हा टेक्निकल इव्हेंट करणार आहोत.
थोडा वेळ विश्रांती घेऊन व पोटापाण्याचा बंदोबस्त करून आपली वेळ येण्याची वाट बघत बसलो. ह्याच दरम्यान व्हॅली क्रॉसिंग करणाऱ्या ट्रॅकरची होणारी फजेती व त्यांनी केलेले धाडस ह्या द्विधा मनस्थितीत भीती वाटत होती. चलो मित्रांनो, आता हेल्मेट वगैरे लावलेलं आहे, रेडी झाल्यात. आता इकडनं आपण जीप लाईन करूया. अरे बापा, दगड आहेत. मित्रांनो, आत्ता वेळ आपली आलेली आहे. दिलेले सर्व इन्स्ट्रक्शन पाहून व सावधगिरी बाळगत या जीप लाईनिंगचा थराव अनुभवण्याचा एक वेगळ्या आनंदाची आपल्या आयुष्यामध्ये भर पाडून घेणार आहोत. मित्रांनो, जिपलायनिंगचा हा क्षण केवळ 20 ते 25 सेकंदाचा असला तरी एक वेगळी ऊर्जा व आत्मविश्वास देणारा ठरला. वानरलिंगी सुळक्यावर उभं राहण्यासाठी कमी असलेली जागा, वाहणारा वारा जास्त असल्यामुळे थोडा वेळ थांबून लगेचच रॅपलिंगला सुरुवात करावी लागणार होती. वाईट पकडायचं नाही, काहीच नाही पकडायचं, तुम्ही फक्त उभं राहा. अजून काही केलेलं नाही. व्हिडिओ टाका. उलट उलट उलट. आजूबाजूचा परिसर बघत व आपला आनंद व्यक्त करत वानरलिंगी सुळका रॅपलिंग करण्याची तयारी सुरू असतानाच समोरून आपल्या ग्रुपची वंशिका फुल स्पीड मध्ये व्हॅली क्रॉसिंग करत आपल्या जवळ येऊन पोहोचली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच होता. तर चला मित्रांनो, आपल्या आयुष्यातील हा एक आणखीन वेगळ्या थ्रिलचा अनुभव अनुभवण्यासाठी सुरुवात करूया. कारण 450 फुटाचा वानरलिंगी रॅपलिंग करणे म्हणजे एक शिवधनुष्य पेलण्यासारखीच. अरे तो खूप आहे, अरे खूप भीती सुद्धा वाटते. लवकर भरोसा ठेवा, थोडी देरी करा, सर्व काही ठीक होईल. आणि हाताचे साल्टे निघायला लागले आता. असे तुम्ही मित्रांनो रोज पूर्णपणे गरम झाल्यात. बाप बसा बसा खाली.
गरम तर आहे, गरम तुम्ही लेरा प्रमाणे काय हा वादरलिंगी सुद्धा कम्प्लीट झालाय. आता रॅपल डाऊन केला आणि झिप लाईनिंग सक्सेसफुली केलं. आता आपल्याला वादरलिंगी क्लाइंब करायचं आहे. नेक्स्ट टाइम कधी तो सुद्धा करूया. अरे बाप रे, गरम मित्रांनो, वानरलिंगी आपण क्लाइंब करून खालती उतरलो की हे गुफा आहे. बघू शकता ही वानरलिंगी जो सुळका आहे त्या सुळक्याच्या खालतीच आहे. तर चला आता गुफेमध्ये जाऊन बघूया. इथून जरा सांभाळून आपण बसून जाऊ शकतो. खूप डीप आहे आणि आतमध्ये अंधार आहे. बघूया पुढे बंद आहे का. हे मित्रांनो एवढीच गुफा आहे. इथं आपण बसू शकतो आरामात. आणि हा इथून बाहेरचा दिसणारा व्ह्यू आहे. त्यानंतर ह्या साईडने आणि ह्या साईडने लेफ्ट आणि राईट साईडने दोन साईडने जायला जागा आहे. परंतु अंधार खूप आहे त्याच्यामुळे आपण बघू नाही शकत. तर चला आता निघूया इकडनं बाहेर आणि पुढची त्या चालू ठेवूया. इकडनं इथं आलो. इकडनं आपण ह्या रूटने इकडनं चाललो की पुन्हा तिकडनं खालती उतरून खालती उतरणार. पण इथून आपण पुढे आलो की ह्या साईडने बरीचशी लोक क्लाइंब सुद्धा करतात हा सुळका. पण इकडनं चालत आलो. मित्रांनो हा इथं बोल्ट आहे, तो तिकडे वरती एक बोल्ट आहे. ह्या साईडने क्लाइंब करून वर चढतात. तर हे इथून क्लाइंब करत असताना 4 ते 5 स्टेशन आहे वरती चढण्यासाठी. 5 स्टेशन कम्प्लीट करून आणि वरती वरती करू शकतात. तर बघूया नेक्स्ट टाइम कधी तर आपल्याला हे भाग्य किंवा हा योग मिळालाच तर अवश्य कम्प्लीट करूया. आणि इथं मित्रांनो हा नाणे घाटाचा परिसर आणि नाणे घाटाचा जो असलेला पठार आहे प्लाटू आहे त्याचा खूप छान व्ह्यू बघायला. तर चला मित्रांनो आता आपण ती गुफा बघितली आणि वानरलिंगी पिण्याचं कम्प्लीट केलेलं आहे. आता आपला वानरलिंगी क्लाइंब करायचा बाकी राहिला आहे. रॅपलिंग आणि झिपलाइनिंग तर आपण केलेली आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, एक तुमची छानशी कमेंट पास करा. तर चला आता भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.